23 मार्च 2023 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने श्री स्वामी समर्थ महाराज मठ सुरगणा येथे अतिशय सुंदर अशी द्राक्षांची भव्य आरास करण्यात आली. स्वामी भक्त मंगेश किसनराव जठार तसेच वैजयंती मंगेश जठार राजीवनगर नाशिक यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली. मठाचे अध्यक्ष माऊली नितीनजी रामदास महाले, अन्न ट्रस्ट प्रमुख श्री हर्षवर्धन महाराज, कार्यवाहक नगरसेवक सचिन महाले, कार्यवाहक प्रवीण आहेर, प्रशांत यादवराव मोरे, अजय सोनोने, विशाल शिरसाट, चेतन हिरे, हेमंत संधान शिव, प्रशांत पिंगळे, संदीप हिरे, शांताराम थवील, देवेंद्र हिरे यांच्या सहयोगाने तसेच सूचनेने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या गाभाऱ्याची सजावट मठातील बालगोपाल स्वामी भक्त कुमार प्रसाद पवार, कुमार प्रतिग्राज आहिरे, गोकुळ पाटोळे, स्वामी जाधव, ओम जंगम, स्वामी महाले, समस्त बालगोपाल स्वामी भक्तांनी अतिशय सुंदर अशी सजावट केली. श्री स्वामी समर्थ मठ सुरगणा येथे स्वामी प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वामी समर्थ मठ सुरगाण्याचे अध्यक्ष माऊली नितीनजी रामदास महाले तसेच नगरसेवक सचिन महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भक्तिमय स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.